झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि यानंतर बातमी आहे झी 24 तास इम्पॅक्टची। झी मीडियाची इम्पॅक्टची बातमी। कोल्हापूर जिल्ह्यातल्या वाशी गावामध्ये स्वतःच्या मालकीची जमीन समाजाला दिली नाही म्हणून बाळू पुजाऱ्याला वाळीत टाकल्याची एक्सक्लुझिव्ह बातमी झी मीडियानं दाखवल्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन खडबडून जागा झालाय। जिल्हा प्रशासनानं वाशी गावामध्ये अधिकारी आणि पोलीस कर्मचारी पाठवून चौकशी सुरू केली आहे। दरम्यान झी मीडियानं पुजाऱ्यावर बहिष्कार टाकल्याची बातमी दाखवल्यानंतर गावकरी आणि धनगर समाजानं पीडित बाळू पुजारी आणि त्याच्या कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला पण झी मीडिया या कुटुंबाच्या पाठीशी आहे। तसंच निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी या कुटुंबावर कुठलाही प्रकारचा दबाव टाकू दिला जाणार नाही असं आश्वासन दिलंय। तर संबंधित जबाबदार व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी शिवसेनेनं केली आहे। धनगर समाजातील एका पुजाऱ्याला त्या समाजातील काही व्यक्तींनी त्यांच्यातल्या आंतरिक वादामुळे वाळीत टाकलेलं असल्याची तक्रार आहे। तर या संदर्भात मी SDPO करवीर यांच्याशी बोलणं केलं आहे। ते स्वतः तिथं जाऊन याची शहानिशा करत आहेत आणि समोपचारानं याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील ते आणि ते जर झालं नाही तर लीगल जे काय आहे त्या पद्धतीनं यात पुढे कारवाई करतील। झी 24 तास एक पाऊल पुढे।